एक शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून आम्ही राजू शेट्टींना सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही घेऊन गेलो. हे नेतृत्व वाढलं पाहिजे. योगायोगानं ते लोकसभेवरती गेले, खऱ्या अर्थानं सत्तेच्या पटलावरती आवाज देणारा, सत्तेच्या पटलावरती जाऊन आमच्या व्यथा म्हणणारा एक माणूस गेला, हनुमान म्हणून गेला, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला होता. परंतु कालांतरानं आमच्या लक्षात आलं की हे हनुमान नाही, हे माकड आहे आणि हे शब्दाला चिंक बांधलेल्या बांधून हे आता आपल्याच कार्यकर्त्यांना जाळायला निघालेले हे लक्षात आलं आमच्या. कारण यांना कोण दुसरं मोठं झालेलं चालत नाही.